umbrella. कशाला हो तो संती उद्याची नो गारंटी घड़ी लाता डिफ्यूज कर टेंशन जरा रे सुखाचे ऑप्शन प्लेंटी जराशी पागल पंती घड़ी लाता तू चील मार ले जरा रे फ्रस्ट्रेशन थोड़ी सैटिस्फैक्शन कॉम्बिनेशन या जीवन से भारी क्रेजी क्रेजी थोड़े लाइफ से इक्वेशन सेलिब्रेशन या जिंदगी से करुणा हॅलो हा बोलाई सम्राट निघतोयस ना तू आता डोंट वरी सगळं सेट आहे आज रात्रीच्या फ्लाईटनी उडालो की परवा डायरेक्ट तुझ्या समोर आय लव्ह यू आई माझ्या कामगार मित्रांनो मी माझा हा निर्णय एका बंद ऑडिटोरियममध्ये वकील आणि ऑडिटर यांच्या साक्षीने घेऊ शकले असते पण आज शारदा मिल्स ज्यांच्या तापीमुळे नावारूपाला आली आहे त्या सर्वांसमक्ष जाहीररित्या हा निर्णय घेतला जावा अशी माझी इच्छा होती सम्राट त्याचं शिक्षण पूर्ण करून भारतात परत आला आहे इथून पुढे शारदा मिल्सची संपूर्ण जबाबदारी त्याने उचलावी आज मी तुमच्या समक्ष हा सगळा कारभार माझा मुलगा सम्राट ह्याच्याकडे सोपवतो शारदा मिल्सच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना माझा नमस्कार आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने खूप मोठी जबाबदारी उचलणार आहे माझ्या आईने या मिलची सुरुवात एका मशीनपासून केली होती आणि आज आपण सगळ्यांनी मिळून इतका मोठा पल्ला गाठलाय आज आपल्या कंपनीचे शेअर स्टॉपला आहेत आपल्या कंपनीचं नाव सगळीकडे गाजतंय आणि हे सगळं तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याशिवाय प्रेमाशिवाय सहकार्याशिवाय कधीही शक्य झालं नसतं आई नेहमी एक वाक्य म्हणते बोलण्यापेक्षा करून दाखवा इथून पुढे मी जे काही निर्णय घेईन त्यात तुम्ही सगळे माझ्या पाठीशी असाल अशी मला खात्री नाही मला विश्वास आहे आज या प्रसंगी मी शारदा मिल्सच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना 13.5% बोनस जाहीर करतो शारदा मिल्सच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना 13.5%
अरे वाह, आजोना लाईच आहे. माझ्या सगेवाल्याने पाठवला. मी त्याला बोलला की आमचा बॉस मनात आणेल ना तर 15% पण बोनस देणार. केव्हा देणार बोनस? ना मी काय करतो, लगेच देतो. तुला देतो, तुझ्या मामाला देतो, तुझ्या बहिणीला, तुझ्या भावाला, अख्ख्या गावाला देतो. अख्ख्या गावाला मारताय त्या गरीबाला. गरीबाला माझी गरीबी वाढवतोय हे तुझ्या बापाने दिले ना हुंडेत पाप्याचं पित्तर? फुकट नाही दिलंय, गाडी सकट दिलंय. गाडी सकट? हा पेट्रोल का तुझं बाप भरणार? का बाप भरणार? बिना पेट्रोलची गाडी का चालायची? चला 15% बोनस मी त्याला दिले का तुम्ही? मी तुला सांगतो माझं प्रेशर वाढतंय. मी इथल्या इथं तुला डिवोर्स देऊन टाके. आता इथल्या इथे कशाला डिवोर्स द्यायला पाहिजे? मला गोळी तरी दे. मला प्रेशर किती? तुम्ही इथे बसा, काही गोळी द्यायची गरज नाही. माझा काय बसा आधी. 15% उपाय मला माहितीये. बोनस कधी याच्या बापाने ठेवला होता का बोनस 15%? असली खतरू लावला नशिबात आली माझ्या. लक्ष्मी देवी, आता घ्या 2000 वारा. घ्या, कधी माझं नाव नाही घेतलं एवढं. झोपले लक्ष्मी भक्त. सम्राट ताई, तो नुसता सम्राट नाही तो सम्राट अशोक आहे. अगं आल्या आल्या सगळ्या कामगारांना खिशात घालून मोकळा. वा, होणार होणार तो एक दिवशी अंबानी नक्की होणार. बघत होता मामा. लहान आहेस का तो आता? अरे मुलगा आहेस, म्हणजे छंद बळ आहेस. ताई बघितलंस का कसा रुबाब आहे? असं पाहिजे, आपण जाम खुश आहे त्याच्यावर. बरं बरं, आता तू जेवायला आहेस ना? नाही नाही नाही, माझी सहकारी बोर्डाची मीटिंग आहे, लगेचच पुण्याला पोहोचलं पाहिजे. अरे इथं बूट टेकलं तर तिकडे बुडाखालची खुर्ची जायची निघून. येईन एकदा. आणि काय रे, असं किती अंतर आहे सातारा ते लोणावळा? तुला बघितल्याशिवाय जीव नाही लागत रे. ये जा ना एकदा घरी. येतो. चल ताडे येतो. मला सोड. अरे गाणी ऐकतो की नाही तू? नाच मेरी बोल बोल के पाय. कसलं गाणं लावतो तुला? अक्कल की रे बॅक कर. शूरवीराची गाणी लाव. चल पुढे. अबे क्यों मार खा रहा है? फोन कर, पांचवी बार बोल रहा हूँ, फोन कर, फोन कर. कुणाला? अरे करना. कुणाला? अबे कुणाला क्या, जो तेरी जान बचाने के लिए फटाफट 2 करोड़ रुपए लाए. 2 करोड़? 2 करोड़ डोकर पडलेस काय? मी काय घरी पैसे छापतो काय? अरे त्या पैसा माझ्या बायकोला उडव उधळी. तिचा 1 करोडचा इन्शुरन्स आहे, त्यातले फार तर 5 लाख मी तुला देईन. आता 1 कापलाय, उरलेले 9 सुद्धा जातील. बोला बोला उचल. कापा सगळी मोठी कापा पूर्ण कोण. कुठून अंतर असता तुम्ही पिढा? तू सकाळी मला फोन करून काय सांगितलं? जॅकपॉट लागला, जॅकपॉट लागला. हा जॅकपॉट आहे चले असते, 2-4 भेटले ना डिप्रेशन यायचं मला. परंतु तुम्ही कोणी असल्या माणसाला आणलं ना, तुमची बोट कातून तुम्हाला भीक मागायला लावेन मी. दास त्याला टपकवू. हा आपली जागा बघितली त्यानं, उद्या पोलिसात जाऊन वाकला म्हणजे. हा कडकट आहे, पोलिसात जाऊन पैसे लागतात तिला. आपल्या नव्या मशीन. वाव खूप भारी. होय मावशी सुखी रहा. ओळखलंस का यांना? नमस्कार करतो. मोठा हो. यांना नाही ओळखणार, यांच्या आजचे बेसनाचे लाडू खाऊन लहानाचा मोठा झालोय. ओहो अरे वा, अक्का मला लाडू पाहिजे. देणार, नक्की देणार. येते आपण आता तिकडे बघूया. आलो बाकीच्या भेटू. हो हो सम्या. हा एकच मिनिट, सगळं व्यवस्थित चालू आहे ना? हे अग्रीमेंट पाठवायचं आपल्याला. तू जा मी आले. अरे पण ही कॉस्ट त्याच्यात ऍड करू नको. नाही ते आई
गाई करो काय सुसेना अश्रु कुणी पुसेना तू सर्व भान माझे तुझ्या एका हके साठी जोरे जीव माझा आई Doctor, I think she's in a coma. We'll scan and check. माझी सजलेली झगड्याची आस तुझ्या पदराशी बांधलेली उजळीच्या पाळण्यात शेज माझी सजलेली झगड्याची आस तुझ्या पदराशी बांधलेली तुझ्या नजरेने माझे जग पाहिले मी आई कसे फेडू पांग तुझे कसा हो उत्तर आई उघडून डोळे आई तुझा आता सांगना गेल्या चार महिन्यात शारदा देवी ग्रुप ऑफ कंपनीच्या शेअर्स मध्ये झपाट्याने झालेली घसरण हा गुंतवणूकदारांसाठी चिंतेचा आणि चर्चेचा विषय ठरलाय तुझा हाती होता म्हणून मी सावरलो बोलबो बडाले माझे तुझ्या मुखाने बोललो हात तुझा हाती होता म्हणून मी सावरलो बोलबो बडाले माझे तुझ्या मुखाने बोललो सोबतीला हे जणू तुझ्या मायची सावली गाऊन गाई आई परी कथा सांगना रुसली सका ऍक्च्युली नो होप्स असं म्हणून मी आपल्याला डिस्करेज नाही करणार पण ही वस्तुस्थिती आहे आज 8 महिने होऊन गेले
सगळे पर्याय हाताळून पाहिले पण त्यांच्यात काहीच फरक पडत नाहीये. यू मीन टू से अशा केसेस मध्ये सुद्धा काही मिरॅकल्स होताना पाहिलेत मी. मेडिकल सायन्सच्या पलीकडे जाऊन सुद्धा काही गोष्टी असतात की ज्या आपल्या हातामध्ये नसतात. सो वी कॅन जस्ट वेट अँड वॉच. ओके. चेहऱ्यावरची बेचैनी सांगते मन थाऱ्यावर नाहीये. कुणी संकटात आहे जिवळ्याचा माणूस. आई डॉक्टर म्हणतात सगळं संपलंय. त्यांच्याकडचं सगळं संपलं असेल पण त्याच्याकडे आहे ना भरभरून. काय केलंस आईसाठी? सगळं केलं. म्हणजे तिचं नाव तिचा पैसा तिच्यासाठीच वापरलास. तू काय करू शकतोस? जीव देऊ शकतो. भीक मागू शकतोस? मी हा मी पणा गेला पाहिजे आईच्या आयुष्यासाठी. झोळी पसरू शकतोस? रोज झोळी रिकामी झाली पाहिजे. नव्या दिवसाची सुरुवात रिकामी झोळी नाही. एवढं सगळं करून आई वाचेल. शंका ही शंका दूर व्हायला 48 दिवस लागतील. तेव्हा तुला स्वतःची ओळख पटेल. शुभास्ते पंथाना संतो हरिओ. शंका दूर व्हायला 48 दिवस लागते. तुझं नाव तुझी ओळख तुझं अस्तित्व कोणालाही कळता कामा नये. जमेल तुला तेव्हाच तुला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होईल. बघ प्रयत्न करू. अरे राजेश बरं झालं आलास. तू मामाना पण बोलवलंस. बाहेर बघितलं मी आता त्यांना. विशा मामा? हो हो विशा मामा. न कळवता चालूय पण दुसरा इलाजच नव्हता. काय रे काय प्रॉब्लेम? तो तर आधीच झाला ना रे राजा. पण आता घाई नाही केलीस तर अनर्थ होईल. मिल ताब्यात घेतलीस तेव्हा बोनस वाटलेलास आणि 8 महिन्यात शेअर्स फार खाली. तुला माहित आहे इकडे काय परिस्थिती आहे. तूच सांग काय करू. तेच सांगायला आलोय बाळा. माझा एक शेअर्स पार मातीमोल होण्याआधी ती मिल विकून टाक. अरे पण पण मी नको रे आता. ताईची ही अशी अवस्था. हा असा नौका काय कस सांभाळशील. ठीक आहे. हा एक काम कर एकदा राजेशशी बोलून घे. नाही आता तू बोललाच आहे म्हटल्यावर
मी पहिले ताईला भेटून घेतो, आपण नंतर बोलू. पुणे बाळ समया. अरे पण मी तो काही चुकीचं बोलत नाही राजेश. शेअर्सचे भाव कोसळले ती वस्तुस्थिती. हे जर असंच चालू राहिलं तर मी नसताना प्रॉब्लेम वाढू शकतो. तू नसताना म्हणजे तू कुठे चाललायस? तेच सांगायला बोलवलंय. बस हे काय मी आणि सायनिंग ऑथॉरिटी? पुढचा 1.5 महिना मी इथे नसणार आहे. तोपर्यंत बिझनेस आणि आई तुझी जबाबदारी. अरे पण समया 100 प्रश्न येतील, काय उत्तर देऊ? सांग का बिझनेस टूर साठी परदेशी गेलाय? हे बघ समया. राजेश सांभाळून घे. काय मागू तुझ्याकडे? तुला सगळंच माहिती आहे. आई म्हणते तू आहेस म्हणून तुझ्या दारी आलोय. सगळे वाटून एवढे पैसे बघ ना किती आहेत ते. बंदे का कुछ प्रॉब्लेम आहे? हिलेला आहे चौकडा. तुला काय माहिती रे, उगाच काय पण पुढे सोडतो काय तू? काका तुम्हाला ना टॅलेंटची कदरच नाही. हा जब अपना दिन आएगा ना तब देखना. हा केशव माधव तुझा नाव स्पीकर कशाला फाडते? हे घे का बस सायलेंट. काका तुला थांब रे, थांब ना. हे देतो रे, देतो नंतर वाटू. मारते का? सामी अन मागू कुणा, माझी व्यथाही समजाऊ कुणा. मागू कसा मी अन मागू कुणा, माझी व्यथाही समजाऊ कुणा. आहे उभा बघ दारी तुझ्या, जाणून घेरे
कसा मी हर मागू कुणा ना सर, काही चहा वगैरे? अरे बसण्यात इंटरेस्ट नाही रे मला, तो सम्राट कुठे सांग मला, भेटायचं अर्जंट. सम्राट सर फॉरेन टूर वर गेला ना. कशाला? तुला माहित नाही वे? कॉन्फिडेन्शियल आहे. बापरे, म्हणजे मला आता तुझ्याशीच बोलावं लागणार. बोला ना. ते प्रॉपर्टी इव्हॅल्युएशनचे पेपर आहे ना बाबा. प्रॉपर्टी त्या दिवशी नाही का आपण बोललो घरी? हो हो, तुम्ही बसा, मी घेऊन येतो. फॉरेनला कशाला गेला आता, काय भानगड आहे? तर एक दीड महिना डील सगळं पुढे जाणार. सर काय रे तुझं? सम्राट साहेबांचा पासपोर्ट रिन्यू होऊन आलाय, तो द्यायचा आहे. पासपोर्ट? अरे आईला
पासपोर्ट इथे नाही तिकडे काय करते काहीतरी लपट दिसते ओ हो ओ हो ओ हो आहा मस्त फोटो आहे अरे ही लक्ष्मीची मूर्ती छान दिसते इथे काय हिरो बनायला गेला की काय फॉरेनला ते कॉलेजमध्ये असताना मास्टर शेफ कॉम्पिटिशन जिंकला होता तेव्हाच आहे थ्रिल आलंय माझ्या लक्षात काय सर तेच फॉरेनला गेलाय ना हो अरे त्याचा फोन नंबर असला तर दे मी जरा बोलतो त्याच्याशी नंबर नाहीये ना सर म्हणजे तो म्हणला की मी तिथे जाऊन तुला फोन करतो खूप आठवण येते रे मला त्याची किती गोड गोणी बाळ आहे कसं भेटणार कधी भेटणार खूप दिवस झाले रे भेटून आता सांग मात्र त्याला नक्की हा काय माहिती ना मला खूप आठवण येते त्याची म्हणाला तेवढंच बरं काय असेल कुठं असेल कुठं असेल आईला पासपोर्ट इथे पट्ट फॉरेनला गेला म्हणे आम्हीच भेटलो कानात बोट घालायला ए चाट्या चाट नाही साहेब मी मात्र अरे फाईल चाटतो का आता फिगर किती झाली सांग ना आकडा दोन्ही फॅक्टरीज मिळून 450 कोटीच्या घरात जातील बहुते जाते म्हणू नको रे येते म्हण लक्ष्मी आहे ती द्याना पुढी नाही द्याना पुढी मला सांग यापैकी आपल्याला कोण बीज घेईल लाल साहेब नाही द्याना 5 रुपये तर द्याणार पीठ लागेल लागले 5 रुपये तर द्या नाही पर्स काढली गेले 5 रुपये जाऊ दे रे आजचा दिवस चांगला जाणार दश्य मिळणार बघ तुला काय मिळणार हे बघ माझी तर पार उतरून गेली हा कालचे पैसे परत मागायला आला नसून मी सटको का नाही थांबे मला तुमची मदत पाहिजे अरे सांगा ना साहेब तुमच्यासाठी काय पण मला घ्या ना तुमच्या काय भीक मागायला हो इथे का कॉम्पिटिशन कमी आहे का आणि चेहरा बघ कुठल्या अँगल ना तू भिकारी वाटतो हा गपरे असं विचारायचं नाही आपली पण लॉबी वाढली पाहिजे ना उद्या समजा कोणीतरी बोलला इथं बसायचा नाही आणि मोर्चा काढायचा झाला तर 50 माणसं पाठीची हवीत का नाही मग ये रे बाबा ये बस बस वरचं बटन जरा काढून टाकायचं अरे करकट्या त्याने पैसे परत मागितले तर त्यापेक्षा 4-8 दिवस बसेल आणि जाईल निघून गोऱ्या गोमट्या चेहऱ्यानं पोरगी पटेल पण भीक नाही मिळणार आमच्या धंद्यात चालत नाही ते हे रोज लावायचं चल रे हिरो नवीन असतो ना तेव्हा 6-पॅक बॉडी बिडी एकदा चेहरा आपला झाला ना कि मग त्या हिरोने पांढरी दाढी वाढून जरी फिरला तरी तो चॉकलेट बाय असतो काय चेहरा एस्टॅब्लिश व्हायला पाहिजे असा वेलकम होम हे घे मोस्ट वेलकम काय पण झालं तर लेक्चर देतात आपण नाव ठेवलं त्यांना ए चिरकुट आणि बाबा डोकडून ना वेलकम चला इसरी काका अक्कावर का बोलतो मावशी तुला हो गे तुला ठेव एडी सुमन एडी वर का एकदम एडी शांत सायलेंट काका हा बोल पुढी मी नाव ठेवलंय त्याचा सारख्या फुकटच्या पुड्या सोडत असतो ना म्हणून टॅलेंटची तर ना कदरच नाही बरं काही तर माहिती आहे तुझं टॅलेंट ये इकडे ये ए हळू हे आमचे चंगू मंगू एकच श्वास पण दोन नाव नमस्कार मजा बघायची दादा अरे थांब जरा देवदर्शन घेऊ दे ए बाबा असं भीक नसते मागत देवळात जाताना माणूस टेन्शन मध्ये असतो येताना टेन्शन तिथेच ठेवून येतो त्याच्यामुळे जाताना नाही येताना पैसा मागायचा 5-25 भेटते बर साहेब 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 कल्ला दादा बाबा
ओ दादा दादा मिळाले फोटो तेच बघतोय आणि हे बघ बाळा ती मुलगी काही फार मोठ्या घरातली नाहीये होय पण तिचे संस्कार फार चांगले हो आणि म्हणूनच मला ती आवडली हो आणि आता तू खरं खरं सांग दिसायला कशी आहे सुंदर आहे मला वाटलंच होतं मला खूप आवडली आता मी पुढच्या तयारीला लागू हो You're not supposed to do that. Oh, she's so pretty. Oh, yeah. You're not supposed to do that, my friend. डॉलर आहे डॉलर हा कधी कधी खाताला लागतो ही होती एटीएम मशीन चल मी तुला आता फॉरेन एक्सचेंज बँक दाखवतो चल ले काय लेक्चर काका आज डॉलर कमावले फटाफट रोकडा हे जाणू देगा पैसे दे लवकर ये आपली फॉरेन एक्सचेंज बँक बोला था ना ये दिया ये लिया इससे ज्यादा फास्ट नहीं हो सकता हाँ ठीक है ए थैंक यू गुलबदान ए थैंक यू ए ए ए राउडे राउडे चल बाळे चल ये बाळा या बाजूने यायचा सावकाश हळूहळू होईल हा सवय हा सगळा आपला इलाका आहे बाबा हा ये 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 ऐसा अरे बाळा तिथे काय थांबला ये ना या बाजूने ये ना या अंगाने ये या अंगाने ये झोकून द्या अंग काय मग कसा काय वाटला आपला घर ये देखो बस अपना शॉपर स्टॉप क्या एकदम वैरायटी है नया माल क्या कली नया स्टॉक आया एकदम फ्रेश ए वो बुलू दिखा ना बुलू बुलू साहब बुलू बुलू दिखा बुलू बुलू वो बुलू आपके ऊपर जचेगा साहब कैसा तुम्हाला कसं माहित काय निळा रंग माझ्यावर शोभून दिसेल ते अरे त्यात काय तुझ्या मापाचा तेवढा एकच रंग आहे आपल्याकडे हे बघ आपला अख्ख्या बंद टॉक मध्ये ना जर लाल रंग असता ना
लालच भारी बोललो असतो ना बॉस. हे बघ हे बघ हे बघ, टाय ना टाय, एकदम इम्पॉर्टंट बोललो तू. हे बघ पिन वाली टाय, हे बघा हे बघा. या क्या टॉक मध्ये ना तुला सांगतो व्हरायटी आहे, तुला जे पाहिजे ते माल उचलला बॉस. हा आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, धंद्याला जाताना मेकअप करायचा, युनिफॉर्म घालायचा, धंद्यामध्ये वांदा नाही पाहिजे हा बाबा. होय का? अरे काका बोलला यो, म्हणजे यो माझा पुतणी झाला. अरे भारी हा केकडे रुळला रुळला बाई, इतर राहणार शिकणार शिकणार काका. ऐक ना, रात्री घरी येशील का? ये ना, तू असंच करतोस नेहमी. चल चल, सिग्नल चालू झाला, मी करते फोन. अहो तुम्ही माझं ऐकून तरी घ्या, मी नुकसान भरपाई द्यायला तयार आहे. तुला कळते का कुणाशी बात करते? ही ओडी आहे ओडी. तुला स्कूटी सकट भेटला ना तरी पण याची किंमत याची नाही. पण तुम्ही लेफ्ट अँड रॉंग घेतलात, तोही हात न दाखवता. ए पिझावाली हात दाखवायला टपोरी दिसत काय बी? आमच्या ड्रीम आहे, क्लास आहे, स्टँडर्ड आहे. मग इन्शुरन्स पण असेल ना. हो, कोण बोलला? क्या बात आहे सर, रॉयल कार. थँक्यू. हे बिलो सर, माणसाला माहित नाही की रॉयल फॅमिली कशा बात करायची ते. सर आपण पुण्याच आहे का? नाही नाही, मी मुंबईकर. पण गाडी तर पुणे पासिंग आहे. हो, रजिस्ट्रेशन मध्ये पैसे वाचवले ना. रॉयल फॅमिली आणि नंबर प्लेट साधी आहे सर. लाख रुपये जास्त दिले ना की VIP नंबर मिळेल, 4141888. पण तुम्ही पैसे वाचवलेत, रॉयल फॅमिली. गाडी स्वतःच्या पैशाची आहे की 90% लोन घेतलंय? बघू आरसी बुक बघू. सर विदाउट AC गाडी चालवता? ऍव्हरेज खाली येत ना. बरोबर, रॉयल फॅमिली. थँक्यू सो मच. हे श्रीमंत लोक ना रस्त्याणी लोक विकत घेतल्यासारखं बोलतात, पण तुम्ही सॉलिड शाळा घेतली. रॉयल फॅमिली, थँक्स. वेलकम. इथे माझं पिझ्झा शॉप आहे, एक मिनिट. मोस्ट पॉप्युलर पिझ्झा, डू कम. या नक्की या, वाट बघेन. ए हाय, पटकन सापडला ना आमचा मोस्ट पॉप्युलर पिझ्झा टाइम. ऑफ कोर्स, प्लीज सिट. मेन्यू कार्ड. आम्ही टॉप रेसिपीज बनवतो आणि आज तुम्ही माझे स्पेशल गेस्ट, सो तुम्हाला 50% डिस्काउंट. वन स्मॉल पिझ्झा. शुअर, अजून काही नाही. ओके, गर्ल्स 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 कस्टमर. अरे वा, उगाच नाहीये, मार्केटिंग करावं लागतं. ओके, स्मॉल पिझ्झा पटकन. ओके, गुड लक गर्ल्स. तुटपरा कातरायचा पानाच्या गादीवर. नंतर हा अडकिता माझ्याकडे आला आणि मी कातरायच्या सुपराय घ्यायला लागलो. टाइम देख के बदलना पडता है काय रमणीक बाय? काय रमणीक बाय? अरे कशाला तोंडाचं गटर उघडलंस? चला मस्त एशीत चाललो होतो, एशीची तशी करून टाकली आणि जायला. माझ्या बी डोक्याची YZ झाली, पण 2 दिवस झाले बुद्धिवर्धक घेतला नाही. काहीतरी सोय कर ना दादा. झाली सोय? अरे मला सांगा, दानपेटीत 10 रुपये टाकणाऱ्या माणसाच्या पाकिटात किती पैसे असतात? अरे 100-150 तर असतीलच ना. अरे मग 200 रुपये टाकणाऱ्याच्या पाकिटात किती? चोहिलं तो तर कुबेराच असला पाहिजे रे. अरे कुबेराचा एक काका भेटलाय. कुठं? तिथ. आपल्याला पण थोडंफार चॅरिटी कर ना. सॉरी, काही नाही म्हणा. सॉरी म्हणायचं नाही, काय आपला एक मित्र लय सिरियस आहे, मरल बिचारे, त्याला चपटी नाही भेटली तर. माझ्याकडे खरंच काही नाही होत ना, ते सगळं आता दानपेटीत. अरे सगळं म्हणजे आता भीक मागणार? कराव
हो ए हिरो फालतूचा टाइमपास करू नको चल माल काढ ए काय करतोय त्याच्या खिशात माल नाहीये रे चा फोटो एकदम कडक आहे भिकारी छुट्टा नाहीये भिकाऱ्याने तर चोपलाय त्याला आपली तर ट्रेनिंग आहे मारायची भीक मागायची येतो येतो भीक मागायला हे हाडे झोल्या कसा हल्ला जाऊ दे ना बाबा रात्रीच्या वक्ताला कोण ना कोण तरी वकवकलेला चानस घ्यायला येतोच येतो रात खूप झालेली आहे झोपायला जा ए चले आपण बी झोपायला जाऊया नेहमीच जायचं नवीन काय चले तुला खरंच असं वाटत हे असं वेडेपणाचं सोंग घेतल्याने आयुष्य जगणं सोपं होतं मला माहिती आहे कोणी मुद्दाम नाही जगत असं प्रत्येकाचा नाईलाज असतो पण आपण जे नाही आहोत तसं आयुष्यभर जगणं सोपं नाही त्रास होतो आज बचाया कल कौन बचाएगा सड़क फोकट उठा लूंगा
का पीनी है, पीनी है हमका पीनी। भिकाऱ्याने आम्हाला मारलं पण सांगू नकोस। अरे बाबा कोणाला नाही सांगणार रे भाई, चपटीची शपथ आहे तुला। अरे चपटी शपथ खरं सांगणार खोट सांगणार नाही। चल मग चला। अरे कैसा है, काय बोलतो पांडेजी? बोल काय पिणार तू? आज आपली स्पेशल चपटी आंतनी, दोन स्पेशल चपटी लवकर खायला काय घेणार बोल? चिकन झिलमिल। झिलमिल ये भाई, दोन चिकन झिलमिल झिलच्या खात्यावर लवकर आण। ठीक आहे चपटी। ए जॅकन झिल, काल लय धुलाई झाली का रे तुमची? तुला कोण बोलला? अरे जित्या, अरे काल यांनी 7-9 शो लावला होता। अरे भिकाऱ्याचा मार खाला तुम्ही? भिकाऱ्यांनी मारलं तुम्हाला? भिकाऱ्यांनी? शी सांगितलं कामाच्या टायमाला फोन नाही करायचा म्हणून? विसरलीस का काय? चल ठेव। आपल्याला धाक नाही द्यायचा, आपल्याला धाक नाही द्यायचा। भिकाऱ्याकडून मोर खाल्ला लाज नाही वाटली? अख्ख्या फॅमिली ग्रुप मध्ये बबाल झालाय। घरी नाही यायचा सांगून ठेवते, नाही तर भीक मागायला लावी। काय भीक मागायला लावील? कोण ठेवा? प्रोसिजर ऑलमोस्ट पूर्ण झालाय, तुला इकडे घेऊन आलोय कारण या सगळ्यांमध्ये तू सुरक्षित राहशील। काही दिवसांचा प्रश्न आहे, मग मी तुला इथून घेऊन जाईन कायमचं। झालंय काम तुमचं? चला, काही काळजी करू नका, होतील त्या बऱ्या। ह्या तुमच्या कोण? धाकटी बहीण आहे माझी, मानसिक आजार आहे थोडा, म्हणून इकडे आणले। इथे सही करा। माझ्या मागून या। मस्त। चला इकडे, हा तिचा बेड आहे, तुम्ही पेशंटला फक्त शनिवारी भेटू शकता। बाकी काळजी घ्यायला आहोत आम्ही। थँक यू। फोन करा मला। हो हाय। हे इथे कुठे? असंच कोणाला तरी भेटायला आलो। तुझी आज इकडे होती का पिझ्झा डिलिव्हरी? इकडच्या गरीब पेशंट्सना पिझ्झा खाऊ घालायला आलेले, तेवढाच चवीत बदल। त्यांचे आनंदी चेहरे पाहिले ना की माझा दिवस मस्त जातो। ओके खरं सांगू, गिराईक नाहीये। सो फ्रीज मध्ये ठेवलेले पिझ्झा बेस आणि भाज्या खराब होण्यापेक्षा इथे आणून देते। ऍक्च्युली ग्रॅज्युएशन नंतर ना मला आयटी फर्म मधला कुठलाही जॉब मिळाला असता, पण नाही कुछ हटके करेंगे वगैरे म्हणून पिझ्झा टाइम सुरू केला। आय थिंक इट्स टाइम टू शट। अरे अरे डोंट हरी अँड प्लीज डोंट वरी, माझ्याकडे एक सोल्युशन आहे। काय? पिझ्झा टाइम। कळले न कधी मन झाले पारा, कळले न कधी ऋण झुणल्या तारा, कळले न कधी श्वासातून माझ्या का गंध तुझा दरवळतो सारा, भुलवते मला साहुल तुझी अनुभास तुझा रे तुझी तुझी जणू ही नशा, मागते आता मन साथ तुझी सहवास तुझा रे जीव तुझ्यात गुंतला, ये आता
सेल्फी काढूया भिकारी. तू का लांब गेलास? मला नाही आवडत. स्माइल. नाइस. बाधाही अशी कळले नाही बघता बघता कधी रे झाली राधा मी तुझी अधिरोता वेळ होते मन बावरे तुझा वीणा नकळत माझ्या मोहरे मनावर रंग तुझा रे मागते आता मन साथ तुझी सहवास सारे जीव तुझा तो गुंतला लायसन्स नाही आहे. चला साहेबांकडे चला. लावा गाडी साहेबांकडे चला. साहेब मी काय म्हणतो? मनात म्हण 100 टाक पटकन निघ. 100 रुपये नाहीयेत साहेब. तुम्हाला तर माहिती आहे ना रोज भेटतो आपण. तुम्ही विठ्ठल मंदिरात येता ना? मी बघतो तुम्हाला नेहमीप्रमाणे नारळ फोडता आत जाता. वरतोंड महाकाय सूर्य कोटी सभा कुंदकुर देव सर्व कार्य सर्वदा पप्पा एकच काहीतरी मागता. प्रदक्षिणा घालता साष्टांग नमस्कार करता. बापा एकच काहीतरी मागता. देतो देतो देतो. हे बघा माझ्यासाठी प्रार्थना करा बापाकडे. थांबता वळता. बापा एकच आणि काहीतरी मागता. तुला कसं माहित? मी त्या भिकाऱ्यांमध्येच असतो ना साहेब. मी पण भिकारी आहे. ती कोण आहे? ती माझी गर्लफ्रेंड. तेच तर मागतोय मी.
चाहिला याला का अर्थ है? सरकारी नौकरी, स्वतःचं घर, 20 वर्ष झालं देवळात जातोय, देवासमोर नाक घासतोय लग्न जमवण्यासाठी. फक्त एकच पण नाही रे, नाही 40 उलटली, केस पांढरे होत आले, लग्नाला एक मुलगी मिळत नाही, बिकाराला गर्लफ्रेंड. जा बाबा जा. देवा याला काय अर्थ आहे? दिस इज टू मच. युनिफॉर्म नाही त्याचं काय बाळा? सोमवार शंकराचा, मंगळवार गणपतीचा, बुधवार ते पांढऱ्या बुधवार वाले, गुरुवार दत्ताचा, शुक्रवार देवीचा, शनिवार मारुतीचा, सगळे दिवस धंदा एकदम फुल. संडेला कुणी वाली नाही, फकीला ब्रेक इंटरवाल. मग संडेला पोटाला उपास? पोटाला विकेंड नसतो रे. हा होऊ शकतो, तू जर मनावर घेतलं ना आपल्याला रॉयल पार्टी भेटू शकते. काकाने एक न्यूज आणली म्हणून बोललो. काय राजा, समोरच्या हॉल मध्ये एक लग्नाची पार्टी आहे, 600-700 माणसं तरी जेवणार, आपण 10-15 जण प्रमुख अतिथी म्हणून जायचं, कोणाला काय कळणार सुद्धा नाही. फुकटची सोय. मला खरंच नाही जमणार. एक काम करा, तुम्ही सगळे जा. आम्हीच गेलो असतो, पण काय ना, आमचा थोबडा बघून हकलून देतात ना. काय जो दिखताय वही बिकताय ना, टॅलेंटला कदरच नाही ना. काका मला खरंच नाही. असं करू नको रे बाळा. हा खूप दिवस चांगलं काही खाल्लंय नाही, असं करू नको रे. चल ना रे बाळा, चल. बाळा पुण्याचं काम आहे, तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. हा असा स्माईल ठेवायचा आणि एंट्री करायची. मागोमाग आम्ही आलोच. चल मजा. अरे नमस्कार नमस्कार. या. अरे जेवण घ्यायचा, जेवण घ्या. नमस्कार नमस्कार नमस्कार. बाकी आहोत ना आपण. नमस्कार काका. हे काय एकटेच आलात? काकी कुठे आहे? काय करताय राव, सकाळी झाली किती? हो का? अरे कसा आहेस? आई कशी बरी आहे ना? आणि बिझनेस कसा आहे? ताकतिक चाललाय ना? हे बघा जेवल्याशिवाय जायचं नाही. आग्रह केवढा भारी आहे ना तुमचा. हा जेवणार सर. बस बस बस. ऐक ना. काय मावशी कसं आहे? हा पुडी पुडी. ते साहेब कोण आहेत? ओळखला नाही. काय बघ पेन बघ. देतो देतो, लाडू पाठवतो. भरपेट भरपेट जेवायचा. आपला माणूस आहे, डायलॉग पण फिक्स आहे. साहेब नाही आले? काकू कशी? काका नाही आले? सगळं विचार. अरे पटेलची भाजी जिलबी. ए जिलबी जिलबी जिलबी, चार जिलबी आण. चार पाठवतो पाठवतो. चार जिलबी आण. चार चार जिलबी आण. चार. काय खाल्लं? 2 रुपये. राहुल. आलो दादा. काय झालं? अरे दादा दादा. ओ जिलेबी वाले भाऊ, जरा बाहेर येता का? हा तुम्हीच तुम्हीच या ना, जरा या या. काम आहे जरा या. फक्त जेवलोच ना.
जाऊ दे ना साहेब, घरी इतकं मंगल कार्य सुरू आहे, कशाला त्याच्यात विघ्न आणताय? यांची चूक झाली साहेब, यांना वाटलं चांगले कपडे घातले की यांना चांगलं अन्न मिळेल, ताजं अन्न मिळेल. विसरले की ह्यांचा हक्क ताज्या अन्नावर नाही, ह्यांचा हक्क फक्त शिळ्या अन्नावर आहे. पण खरं सांगतो साहेब, रोज मिळत नाही ना असं जेवायला. तुमच्यासाठी जे एक वेळचं जेवण आहे ना, ते ह्या लोकांसाठी तीन वेळचं आहे साहेब. यांच्या वतीने मी तुमची माफी मागतो. अहो साहेब, तुम्ही का पानावरून उठलात? चला चला, आज चला. हो आणि यांच्यासाठी तुम्ही कशाला माफी मागताय? कारण मी यांच्यातलंच एक आहे. म्हणजे? भिकारी. भिकारी? चला काका, काय माणसं डेअरिंग करतात. साला भिकारी खोकट का खाता है, दम है. इन पे बहुत हंस रहा था. अबे वो भिकारी एक थप्पड़ का नहीं है मेरे. देख लो उसको कैसा तोड़ता हूं. देख देख रहा है ना.
माझं पोट दुखतं रे मी हसलो नाही तर. मधु टेबल नंबर 5 ची ऑर्डर घेऊन जा. अगं मी नेहाला फोन केला होता पण तिने काय उचलला नाही फोन. हो हे काय व्हाट इज दिस. सॉरी सर आय एम सो सॉरी. सॉरी मॅम. इज शी मॅड ऑर व्हाट. वी आर एक्सट्रीमली सॉरी सर. ओके ओके इट्स ओके. काय लावलं यार टेबल नंबर 5 ची ऑर्डर टेबल नंबर 6 वर नेऊन ठेवली. पिझ्झा मागितलं तर नुसतं. मधु काय चाललंय हे. अशाने आलेले कस्टमर्स पण पळवून लावशील. टेबल नंबर 5 ची ऑर्डर 6 ला पास्ता मागितला तर नुसता पिझ्झा दिलास आणि तोही पिझ्झा बेस. हे असंच चालत राहिलं ना तर आपल्याला पण तेच करावं लागेल. मधु लक्ष दे. लिसन मधु आफ्टर अ लॉन्ग टाइम सगळं कसं सुरळीत चाललंय. कणामुळे त्याच्याच मुळे ना. हे बाळ्या प्रत्येक धंद्याचा एक उसूल असतो. लेक्चर काका अरे थांबा ना. काय उठसूट लेक्चर देता काय बाबा. काल डेक्कलने का आंधळ्याला मदत केली का तू. तुला कसं माहित. आंधळा नाही तो फिर केस झाला. हे घे तुझे 10 रुपये परत दिले त्याला. बोलला तुझ्या सोबत जो गोरा चिकणा राहतो ना देवदास टाईप त्याला परत दे. आपल्या धंदे का वसूल आहे बोलला. आपल्या लोकांना फसवत नाही. इस पण एक स्टोरी स्टोरी बंद कर तुझी. नुसत्या पुढ्या सोडतो. शिबाई तू मी तुला विठ्ठल मंदिरात भीक मागतोस ना तू. का छळतोयस तिला. ए पोरी 2-4 रुपये असतील ना तर दे त्याला नाहीतर वात आणील ना तुला. उच्छाद मांडलाय या भिकाऱ्यांनी. एवढा धडधाकट आहे पण भीक मागायला लाज वाटत नाही मेल्याला. हड मी तुला सांगते ही जी पप ओ दादा ओ दादा ओ. हॅलो मी तुझ्यावर रागवलीये. माझी चिडचिड होती आणि मीच तुझ्या मागे येते. तू माझे सगळे प्रॉब्लेम सोडवलेस पण तुझे प्रॉब्लेम तू मला सांगितले नाही याचा मला राग येतोय. तू असं का वागतोयस. कोण आहेस तू. मी नाही सांगू शकत मधू. माझा नाईलाज आहे. एक मिनिट तू CIDS प्रायव्हेट डिटेक्टिव्ह. मधू असं नाहीये. तुझा लाडका पाऊस त्याला म्हणाव पड असच मनासारखं 4-5 दिवस. घे कॉफी घे गरम गरम. तसा बाल्कनीत कॉफी पिताना पाऊस किती रोमॅन्टिक वाटतो ना. पण ज्यांच्या डोक्यावर छत नाही त्यांचं या पावसात काय होत असेल. मी असे पैसे घेत नाही.
ये अता तू मिठी तेया हर वो नजा जरा शारदा जयकर यांच्यासाठीच ही वारी सुरू आहे. त्यांच्या कामगारांकडूनच आपण त्यांच्याबद्दल जाणून घेऊया. आजी, एवढा सगळा प्रवास आणि तोही पायी तुमच्या ठिकाणी झेपणार आहे का? लेक आहे ती माझी, मरणाच्या दारच आहे. तिच्यासाठी कुठे बी जायची तयारी आहे माझी. माऊलीकडे जाईन, गळ घालीन, तिला सांगेन पुन्हा पहिल्यासारखं घर पडत. धन्यवाद आजी. पाहिलत मंडळी, नातं नुसतं मालक आणि कामगारांचं नसून प्रेमाचं आहे, जिव्हाळ्याचं आहे. माऊलीच्या दरबारी कार्यक्रमातून घेऊया एक छोटासा ब्रेक. हां सम्राट, मी आता आपल्या वर्कर्सना पाहिलं टीव्हीवर, ते आईसाठी यात्रेला निघालेत पायी. हो अरे, 8 दिवसापूर्वीच निघालेत. आपल्या त्रासात आपण त्यांना साफ विसरलो राजेश. त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. काय करायचं? एक काम कर, फॅक्टरी विकू नकोस. अरे काय डोकं बिकं फिरलं काय त्याचं? मिल विकायचं नाही. काय पोरखळे का? त्याच्या जीवावर इथे दुसरं डील करतोय मी. पुण्यात पोहोचलोय, तासाभरात मीटिंग आहे. ए मात्रे, त्या राजेशला म्हणत तू तू फोन ठेव, मी बोलतो त्याच्याशी. आईला काय मोगलाय काय? कालची पोरं शिकवणार काय आम्हाला? दादा दादा, भिकेची डोळ त्याच मेले तर कोणाला कळणार पण नाही. आई तर तशी पण मेल्यातच जमाय. मग प्रॉपर्टीला वारच कोण? एकटा विश्वनाथ गडकर. लक्ष्मी, बरं झालं डील कॅन्सल झालं. ए चल गाडी काढ, बघतो मस्त गाडी काढ. फोटो तरी करा, नीट फोटो बघून घ्या. 2 दिवसात सुपारी वाढली पाहिजे, टाइम नाही आपल्याकडे. तू काय फोटोचा वाद घेतो काय? डॉक्स कोण आहेस तू? अरे नाही भाई, आता तोच आहे ना. तोच आहे म्हणजे? म्हणजे भाई एकेकाळी टेलिस्कोपच्या आवाजात पाच कान बोलायचं. कोण आहे, कधी पाहिला, कुठे पाहिला, आधार कार्ड डिटेल पाहिजे एकदम. बोल. हो भाई, याने ना या दोघांना मारला. मारला म्हणजे? मारला म्हणजे कोण? काय भाई आहे का कोण? डिपार्टमेंट वाला आहे? अरे नाही भाई, भिकारी आहे. भिकारी? भिकारी? भाई तू काय झोपलो होता का? तिथेच शोधून धुतला का नाही त्याला? ओ धुतला ना भाई, जाम धुतला. हे बघा, हॅलो पण धुतला. लोक तुला माझी उचवी म्हणतात. उचवी? राईट हँड साईड. माझ्या मागे माझा तडाळा थांबणारा तू. नाव राईट हँड पण का लेफ्ट हँड? काय असतं माहिती काम लेफ्ट हँडचं? धुवायचं. धुवायचं फक्त. काय असतं काम? धुवायचं. काय असतं काम? धुवायचं. तू धुवायचं तुझी नाही किती धुवायचं फक्त. खबरीला फोन लावलाय. हॅलो. हा बसपन्ना, उस भिकारी का पता चल गया. वा गर गर गच्चा गच्च, गच्चा गच्च,
मज्जा मज्जा। पैसा 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 करून थकले, गरीबाच्या सपनात नोटाची बंडले। पैसा 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 करून थकले, गरीबांच्या स्वप्नात नोटांची बंडले। चरणा आठना झाला पुराना, आता रुपया पण मुश्किल कमाना। चरणा आठना झाला पुराना, आता रुपया पण मुश्किल कमाना। काय माई अक्काचे डोके चटकले मावशे, फळातून पडली काकडी कशाची शेंडी वाकडी। फळातून पडली काकडी कशाची शेंडी वाकडी। असं काय जलवा। फुटपाथवर उभी होती भाजीवाली मैना, राघू बांगडी वाला बघून झाली तिची दैना। फुटपाथवर उभी होती भाजीवाली मैना, राघू बांगडी वाला बघून झाली तिची दैना। तुझ्या बाप्पाचं काय जाते हो तेरे मेल्या। सिग्नल वर उभी होती गजरेवाली सखू, सिग्नल वर उभी होती गजरेवाली सखू, तिकडून आला विकू आणि विकलं त्याने चिकू। फळातून पडली काकडी कशाची शेंडी वाकडी। फळातून पडली काकडी कशाची शेंडी वाकडी। कर 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 कचा ग, कर 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 कचा ग, कर 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 अगं भैया, कर 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 आता काय झालं। रस्तीवरून नाचत होती डोंबारीन गंगू, आला बबन गारुडी सोबत चंगू मंगू। ए मावशे, रस्तीवरून नाचत होती डोंबारीन गंगू, आला बबन गारुडी सोबत होते चंगू मंगू। चंगू मंगू चंगू मंगू, थेंबे थेंबे तळे ससे कोळीचे ताजे मासे। कशासाठी पोटासाठी, कशासाठी पोटासाठी, डोंबऱ्याचे पोरणाचे, डोंबऱ्याचे पोरणाचे। वा 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 वा। फळातून पडली काकडी कशाची शेंडी वाकडी। फळातून पडली काकडी कशाची शेंडी वाकडी। कर 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 गोचा ग, कर 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 गोचा ग, कर 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 सावंदे, कर 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 येऊंदे, कर 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 परत येऊंदे, कर 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 परत येऊंदे। गोचा ग ग गोचा मला भिकाऱ्याच्या हातात किती तमसतो ते। Yeah.
आईला कमाल आहे म्हणजे झोपेचं औषध द्यायचं आणि मार मार म्हणायचं. आपल्याला पाठीमागे पण दोन डोळे आणि दोन कान आहेत. आपण मेलेली कोंबडी मारत नाही. सकाळी फ्रेश कापतो एकदम काय. चल चल रसियान. इट्स कॉम्प्लिकेटेड राजेश. कॉल सम्राट. हॅलो. हा कुठला नंबर आहे? पुणे. चला परत एकदा सांगा. आणि त्या मायला मला ते भिकारी पाहिजे. आपण एकदा घेतलेली सुपारी कातरल्याशिवाय सोडत नाही. स्वतः चला. भीक मागतो की गिराय कपळवतो. याला ओळखतो बोल कुठे येतो बरा. पैसे दे चाल. कुठे बोल. अरे बोल बोल. नाही माहित तुला. चल भैया इनको देखा है कहीं? हाँ यहाँ पे आता है फोन करने. आ, लेकिन भिखारी के बस्ती में रहता है पास में. थैंक यू. ओ मेरे साईं देवा. ये मस्कर तो भिखारी बना यार. ए जेल. हाँ त्या किन्नरला जोडले रे बराबर. जमलं पण साली काय बोलली नाही रे. यायला का वास मारतो रे कपड्याला. फाडून फेकतो आता. अरे राहू दे ना. तो भिकारडा नाही भेटला तर बसप्पा फाडणार आहेच. करल आपल्याला नागडा नागडा. चल तेल लावत गेला बसप्पा आणि चुलीत गेली त्याची नोकरी. शांती माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? जाऊया त्या भिकारीच्या अड्ड्यावर आणि दाबले त्याला. बस झाला तो भिकारी. साला भिकेला लागायची वेळ आली. चले चल चले चल 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 हट्टो साल्या. ए चल तो तू चल माझ्या बरोबर. चल. यानं बघितलंय कुठे? अरे हा तर बाळा आहे. इथं राहतोय. बाळा इथं. ओके. मधु. होय. इकडे आहे ग जरा. ए हा कोण आहे ग? याला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. मला आठवत नाहीये हा कोण आहे. बघ जरा. तू नाही ओळखत त्याला. अगं नाही कसा. थांब. हे बघ. हा ना पुन्हा सुरू केलंस. हे बघ तुझं ना काहीतरी. सम्राट जयकर आहे. मला वाटलंच होत. अगं जयकर इंडस्ट्रीज वाला आहे हा. तुला आठवत नाही का मावशीनी तुझं स्थळ सुचवलं होतं त्याला आणि आपण तुझे फोटोही पाठवले होते त्याला. आठवतंय का? काका. अरे काय 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 झालं पुढे? काय नाही रे. तू मागे ज्या लोकांना फोडला होता ना ते आले होते तुझा पत्ता विचार. लय मारला पण कोणी शब्द बोलला असेल ना तर शपथ. मधूचा फोन येतोय सारखा सारखा. आपण उचलला नाही. ठेव रे. परत येईन तिचा फोन. सॉरी. येडा आहेस का बाळा तू? माझ्या पोरग्याचा पत्ता विचारला असता तर दिला असता मी. नाही मग मार बसल्याचं काय नाही रे. होत नव्हतं ते सगळं नेलं त्यांनी. ह्याचा गल्ला पैसे माझे डॉलर चैन सगळं उडवलं. बोलत होते परत येणार आहेत रात्री. ठीक आहे. होते का? हो.
निघा तुम्ही. समय अरे काय हे 48 दिवस व्रत नवस अरे अंधश्रद्धा आहे ही हे करण्यासाठी तू आलायस इथे. अरे देवासमोर कधी हात न जोडणार तू आणि इथे असा आईसाठी देव आहे की नाही मला माहित नाही पण आई आहे आणि आई आहे म्हणून मी आहे. तुम्हाला पाहिजे राजेश त्याच्यासाठी मी काही करू शकतो. श्रद्धा अंधश्रद्धा चूक बरोबर मला काही माहित नाही पण ती वाचू शकेल अशी कुठली शक्यता मला सोडायची नाही. माझा एक समय तू आता तिथे असायला हवायस नाही तर तिच्या शेवटच्या क्षणी आपण तिच्यासोबत नव्हतो ही गोष्ट तुला आयुष्यभर खात राहील. अरे हे करून जर माणसं वाचली असती तर कशाला पाहिजे होती हॉस्पिटल्स डॉक्टर्स. केलं ना डॉक्टर्स हॉस्पिटल्स ॲलोपॅथी होमिओपॅथी पैशांनी शक्य आहे ते सगळं केलं पण जिने मला जन्म दिला नाव दिलं ओळख दिली त्यासाठी मी काय केलं. आता जर मी तुझ्या बरोबर आलो ना तर मी स्वतःला कधी माफ नाही करू शकणार. मला 2 दिवस दे राज इतकं केलंस माझ्यासाठी 2 शेवटचे दिवस दे मला. राज 2 दिवसाने सकाळी 11 वाजता घेऊन जा मला माझ्या आईकडे. मला तुझ्याबद्दल सगळं समजलंय. आई आपल्या मुलासाठी काहीही करते हे खूपदा पाहिलंय खूपदा ऐकलंय पण तू करोडपती असूनही आईसाठी भिकारी झालास. खरं तर मी कॉल करू शकत होते पण 2 दिवसांनी भेटेल. करोडपती भिकारी सॅल्यूट बॉस. अण्णा
फूल फटी पड़ी है, काम हुआ कि नहीं? ए, तू का बसपला चू समर लगा है? 5 करोड़ सा बकरा तुला 5 लाखात का फूल पाहिजे? 1 करोड़ टाक आणि बकरा उचल. 1 करोड़ तोंडावर पडल्या सगळं दिसतोच पण डोक्यावर पडलाय. मी काय घरी जपतो का पैसे? 5 लाख दे परत माझे, काय होणार नसेल तर माझी लक्ष्मी 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 लक्ष्मी. बसप्पाला शोधलं पाहिजे 5 लाखासाठी. विषय संपला. हा बकरा 5 लाखाचा नाही बसप्पा, 15 करोडचा आहे. 15 करोडचा बकरा कापायचा नाही, चपायचा. ए, मिला गया? नहीं भाई, अण्णा नाही भेटला नाही अजून, नाही सोडणार नाही त्याला. हा आता बघतो मी. 2 दिवस झाले हा भिकारी कुठे गायब झालाय माहित नाही. ताई, मी खूप नशिबाने की मी एका चांगल्या माणसावर प्रेम केलं. आय लव्ह यू सम्राट. सम्राट गेला. नाही अण्णा, वो दिन तू बोला था ना, आज से तू राइटी नहीं लेफ्टी. डोका फिर लगा तुझे. नहीं अण्णा, उस दिन इसको मैं ही छोड़ा था. ए,
मामा मालो डॉक्टर प्लीज हिची हालत खूप खराब होईल ऍडमिट करून घ्या डॉक्टर प्लीज कार्टोरा पैसे जमा कर मला अर्धा तास डॉक्टर मी सगळे पैसे जमा करतो प्लीज प्लीज पण हिला ऍडमिट करून घ्या डॉक्टर अरे हे काय चॅरिटी हॉस्पिटल नाहीये कुठून आणणार पैसे तू आज येतात शी इज डाइंग डॉक्टर अँड शी नीड्स हेल्प प्लीज गिव मी हाफ एन आवर आई विल पे यू ऑल द मनी ट्रस्ट मी ठीक आहे मी रिस्क घ्यायला तयार आहे थँक्यू काउंटर वर तुझा आय डी प्रूफ दे आय डी प्रूफ आय डी नाही आहे डॉक्टर आय डी प्रूफ नाही आहे अरे काय वेळा झालास का अर्धा तासात एवढा पैसा कुठून आणणार आहेस तू कोण आहेस तू तुझं नाव तुझं नाव तुझी ओळख तुझी ओळख तुझं अस्तित्व तुझं अस्तित्व कोणालाही कळता कामा नये कळता कामा नये तेव्हाच तुला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होईल स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव हॅलो 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 राजेश हॅलो समय कुठे आहेस तू सिटी हॉस्पिटल सिटी हॉस्पिटल ए बाया बाया केलं चल पोलीस स्टेशन सांगतो हात काढा तुम्हाला माहिती कोण आहे ते शारदा मिलचे ओनर सम्राट जयकर समय चल Thank you.
मग मला मारतो त्याला पकडा तुम्ही मला अरे मुंबई गाडी चल लेकरा तिचा जीव अडकलाय तुझ्यात ये हे दे तिला मी नाही देणार तुला एकंदा जल माझ्याशी बोलू नकोस माझ्याकडे बघू नकोस आयुष्यभर अशीच राहत चालेल पण मला सोडून जाऊ नकोस आई मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय जीव का सवीस देना खुशमाय जीती ओली तुझ्या एक श्वासासाठी पसरली आई जोळी लेकर आला तुझ्या नको जगी तुझे काही घर गावचे तू पुन्हा उन्हा मध्ये बांधना भिकारी होण्यापेक्षा आईसाठी भिकारी व्हायला काय हरकत आहे. या भावनेने वाडगा हातात घेणारा तो उद्योगपती या सिनेमाची प्रेरणा आहे. त्याच्या श्रद्धेला आणि मातृप्रेमाला सल्यूट करण्याचा आमचा हा प्रयत्न. या वेगळ्याच प्रयत्नाला दाद द्यायला आपला बहुमूल्य वेळ देऊन आलात यासाठी तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. देवा
बोला बोला नमस्कार नमस्कार दादा माझं बोलणं हो दादा नाही मला माहिती नाही इकडे हो 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 मला बोल परवापासूनच भेटायचं म्हणतो आम्ही पण अजूनही भेटणं होत नाही हो बाळा मी करतो हाय आता तो भिकारी तुझ्याकडे भीक मागत होता तू दुर्लक्ष केलं आई सॉरी माझा फोन सुरू होता त्यांच्यासारखं आयुष्य आपण एक दिवसही जगू शकणार नाही ममतेची याचना चरणी तुझ्या गौरी नंदना सहु किती वंचना देवा पूर्ण केली ही कामना
Thank you.